दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांनी आज खेड पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच तालुका पशुधन अधिकारी यांना धारेवर धरलं. लंपी रोगामध्ये मेलेल्या पशुधनाचा अद्यापही मोबदला न मिळाल्यामुळे पेरणीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना नांगरणीसाठी बैल उपलब्ध नाहीये. त्याचप्रमाणे कृषी विभागाअंतर्गत भात बियाण्यांची माहिती आणि जलजागृती देण्यात कृषी विभाग कमी पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केला. या पार्श्वभूमीवरती त्यांनी थेट पंचायत समितीमध्ये जाऊन गटविकास अधिकाऱ्यांसह सर्व जणांना धारेवर धरलं. तसेच लंपी रोगामुळे मेलेल्या पशुधनाचा मोबदला तात्काळ शेतकऱ्यांना मिळावा, अन्यथा बैल आणि गुरे पंचायत समितीसमोर आणून बांधू असा इशारा संजयराव कदम यांनी यावेळेस दिला.